जे जायचे ते गेलेले आहेत, आता कोणी जाण्याची शक्यता मुळीच नाही, उलट जे गेलेले ते येण्यासाठी आम्हाला संपर्क साधतायत। वरचे सगळे पदाधिकारी, ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, अशी सगळी मंडळी, महिला आघाडी, युवा सेना याच्यामध्ये सहभागी होणार आहे। या माध्यमातून संघटनात्मक रचना, ज्या ठिकाणी संघटनात्मक थोडी बहुत काही ठिकाणी कमतरता असेल ती परिपूर्ण केली जाणार। शिवसेनेच्या आगामी निवडणुकीत इच्छुक संभाव्य उमेदवार कोण त्याची चाचपणी केली जाणार आणि निश्चित या आधारावर येणाऱ्या काळात या सगळ्या संस्था पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात कशा पद्धतीनं ठेवता येईल यासाठी या मोहिमेत प्रयत्न केले जाणार आहे। आणि आपली शिवसेना आपला भगवा हा एक विचार गावागावापर्यंत पोहोचवला जाणार आहे। जे जायचे ते गेलेले आहेत, आता कोणी जाण्याची शक्यता मुळीच नाही, उलट जे गेलेले ते येण्यासाठी आम्हाला संपर्क साधतायत, त्यामुळे हे काही आता मला वाटतं हा विषय संपत आलेला आहे। आपल्याकडं तरी एक सदस्य पद्धत होती, नंतर तीन सदस्य पद्धत झाली, आता चार सदस्य पद्धत झाली। ही मला असं वाटतं निवडणुकीत भीती वाटत असावी म्हणून झाली का काय किंवा केली का काय अशा प्रकारचा मनामध्ये संदेह विशेषतः भारतीय जनता पार्टीचे असू शकतो, कारण जी तीन सदस्याची पद्धत आणि बहु विभागाची पद्धत ही एकनाथ शिंदे साहेबांचाच आग्रह होता, परंतु आता भारतीय जनता पार्टीचा आग्रह असतो अशा पद्धतीनं ही चार सदस्याची पद्धती येत असावी। भारतीय जनता पार्टीला या तीन सदस्यमध्ये स्वतःच्या पक्षाला धोका वाटत असावा म्हणून त्यांनी हा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आमचं मत आहे।